नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाराष्ट्र के पालघर के बाड़ा में अवैध तरीके से हो रहा उत्खनन। बाड़ा तहसील की खरी वाली मांडा भूपी वाली गांव में अनाधिकृत तरीके से हो रहा है पत्थरों का उत्खनन। इस गांव में पत्थरों के उत्खनन का बहुत बड़ा व्यवसाय शुरू है, परंतु यहाँ के रहवासी और समाज सेवक ने संगीन आरोप लगाते हुए प्रशासन से न्याय की गुहार लगाई। गांव वाले के मुताबिक रास्ते की हालत बहुत ही जर्जर अवस्था में है और यहां होने वाले ब्लास्टिंग से ध्वनि प्रदूषण, वायु प्रदूषण से लोगों के स्वास्थ्य पर बुरा असर पड़ा है और खदान मालिक ज़्यादा पैसा कमाने के लालच में शासन द्वारा दिए गए नियम का उल्लंघन करते हुए ज़्यादा उत्पादन निकाल रहे हैं और शासन की रॉयल्टी भी देने से हेराफेरी कर रहे खदान मालिक से बातचीत करने की कोशिश करने पर उन्होंने बातचीत से इनकार किया। यहाँ की जनता मीडिया के माध्यम से उनकी बात को सरकार को बताकर न्याय मिलने की आशा करते हैं। कैमरामैन अनिल फसाले के साथ पालघर जिला ब्यूरो पिण्य पाटिल की रिपोर्ट। स्वागत है। अपन वाड़ा तालुक्यातील खरेवली या गावी इथे आलेले। तिथे ह्या बाधित शेतकरी तसेच एक समाजसेवक होते, मी इकडे झालेल्या खदान व्यवसायाच्या संदर्भात आवाज उठवलेला आहे, तर आपण जाणून घेऊया त्यांना काय म्हणणं आहे। मी श्री पुंडलिक शिवराम अधिकारी खरेवली येथील रहिवासी आहे। ह्या आमच्या पंचक्रोशीमध्ये दगडखाणीचा व्यवसाय एकदम जोरामध्ये चालू आहे। तर सध्या इथे आपण रुद्र ॲग्री हे सलोनी बिझनेस पार्क इथे उभे आहोत आणि ह्यांच्या जागेमध्ये श्री रुद्र ॲग्रिकेट अँड शॅनतर्फे शैलेंद्रसिंग राजपूत यांनी 6 ते 7 एकरमध्ये बेकायदेशीरपणे दगड उत्खननाचं काम चालू केलेलं आहे आणि सर्व शासनाचे नियम धाब्यावर बसून अगदी राजरोसपणे उत्खनन चालू आहे। पण तुम्हाला शेतकऱ्यांना काय त्रास आहे, काय फळवणूक झाली, तुमची काय फसवणूक झालेली आहे काय? फसवणुकीपेक्षा ह्या ज्या क्रेशर इथे ज्या चालू आहेत, इथे 2-3 क्रेशर चालू आहेत, ह्यांच्यामुळे गावामध्ये प्रदूषणाचा एवढा त्रास आहे, धुळीचा प्रदूषणाचा एवढा त्रास आहे आणि आवाज कंटिन्यूअस ब्लास्टिंग याच्यामुळे जी घरांचा तडे गेलेले आहेत किंवा जे धुळीचा रस्त्याचे जाण्या येण्यासाठी रस्त्याची दुरवस्था एवढी झालेली आहे त्या इथनं ते केळीच्या पाड्यापर्यंत जाण्यासाठी एवढा त्रास होतो की बाईक आपण चालवू शकत नाही किंवा मोठी वाहनं पण जे चालवतात गावचे नागरिक आहेत, या 2-4 गावचे पंचक्रोशीचे नागरिक आहेत, यांना एवढा त्रास होतो की गाडी कुठे लागेल कुठे काय भरोसा नाही। पण आहे सर, आपण यांना विचारूया की तुम्हाला नक्की काय त्रास होतो? आम्हाला इथून बाईक घेऊन जायला किंवा छोटी मोठी गाडी घेऊन जायला खूप त्रास होतो। आरोग्याचा प्रश्न आहे, सतत धूळ उडतीवर असते, प्रदूषणामध्ये आम्हाला श्वसनाचा आजार होऊ शकतो आणि आजूबाजूच्या घरांना पण धूळ जाते रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या गाडीमध्ये आणि याच्या जाताना आम्हाला खूप त्रास होतो। तर तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला याचा त्रास होतो, तुम्ही न्यायासाठी काय म्हणत होता? या संदर्भात आम्ही प्रशासनाकडे बऱ्याच वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी केलेल्या आहेत पण ह्याच्यावर कुठलेच काय कारवाई झालेली नाही किंवा अजून ठोस उपाययोजना अशी केलेली नाही। तरी आम्हाला या आजच्या ह्या प्रसारमाध्यमाद्वारे आम्ही गावकरी एवढं सांगू इच्छितो का शासनाने याच्यात आता दखल घेऊन आम्हा सामान्य नागरिकांना न्याय द्यावा अशी विनंती करा। धन्यवाद। तुम्ही आज आम्हाला ह्याच्या संदर्भात न्याय उचलण्यासाठी, आवाज उठवण्यासाठी आम्हाला पाचारण केलेलं आहे। इथे आम्ही शेतकऱ्यांचा हा जो आहे जो प्रश्न आहे तो आम्ही नक्कीच शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय।